राधा, राधा गस अस कस म्हणू शकतो तो? अगं नॅचरल आहे हे बघ, तुला ठाऊक आहे, पण त्याला असंच वाटतंय ना की तुझं आणि गौतमचं लग्न ठरलंय असं. अरे हो, पण हे बघ, शिवाय त्याला थोडं गिल्टीही वाटत असावं. कशाबद्दल? त्याने तुझी केदारशी ओळख करून दिली, तीही तू हिच्याशी लग्न कर अस. आणि आता केदारची अवस्था ही अशी आहे, त्यामुळे मानस प्लीज केदारला लवकर बरं कर ना प्लीज, म्हणजे सौरभला बरं वाटेल. राधा, तू आता कसं बोललीस माहितीये? एखादा वेडा पेशंट असतो ना, तो सारखा मागे लागतो की आता मला स्वीट होचा स्वीट होचा. राधा, तू डॉक्टर आहेस, तुला तर ह्या सगळ्या प्रोसेस बद्दल माहिती आहे. अगं, या प्रोसेसला थोडा वेळ हा लागणारच आहे. कळतंय रे, पण वळत नाहीये. बघितलंस ना सौरभ कसा वागतोय? प्रेम करतेस ना त्याच्यावर? मग त्याची समजूत कशी काढावी हे तुझ्यापेक्षा जास्ती कुणाला ठाऊक असणार आहे राधा. दुखावलं मी तिला उगाच. तू भेटू नकोस आम्हाला असं म्हणाल. काय वाटलं असेल तिला? तिचा बिचारीचा काय दोष आहे यार? पण मी तरी काय करणार, त्याशिवाय एक मिनिटही करमत नाही मला. पण तिला मी माझी तरी कशी समजू? जाऊ दे ना, आपल्या मनातलं तिला काही कळूच द्यायचं नाही. आपलं आपल्याजवळ, म्हणजे प्रॉब्लेमच होणार नाहीतरी तिचं आणि गौतमचं लग्न ठरतंय ना. आपण फक्त मैत्री ठेवू ना. सौरभ काय चाललंय यार तुझं? आणि केदारचं काय? कोण तो? मी वेडा होणार आहे, वेडा. मग अशी राधा आल्यावर तो किती चांगला वागला. स्माईल.
स्माइल प्लीज. पहिलंच घारू माझा कयासच खरा ठरला बघ. कसला कयास? सीमाच्या बाबतीतला. चल म्हटलं होतं ना कोणाला तरी ती लपून छपून भेटते, काय ना काहीतरी तिचं चालू आहे. अरे काय बोलतोयस काय तू? लपून छपून करायला ती काय 16 वर्षाची आहे का? चांगली कर्तव्य दक्ष गृहिणी आहे ती. अरे असं काय करतो मग सारखं फोनवर रात्री अपरात्री कोणाशी बोलत असते? तुझ्या सुनेला अशी कुचकुच कुचकुच करून काय सांगत असते? अरे मैत्रीण आहे ती, काहीतरी बोलत असतील त्या. तुला काय करायचंय? काय करायचंय? स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मी मागावर गेलो होतो तिच्या. एका ठिकाणी ती थांबली, मग एक भुरकण अशी गाडी आली, काच खाली आली, त्यात आत तू डोकावून बघितलं, कोणाशी तरी कुदू 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 हसली, मग गाडीमध्ये बसली आणि गाडी गेली भुरकण उडून. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मी. तू काय तुझ्या नातीसाठी गोष्टी तयार करतोयस काय? कसला थापा मारतोयस? थापा काय थापा, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मी. मारकण येत नाही म्हटल्यावर हिचं काहीतरी सुरू झालेलं आहे. डोकं फिरलंय तुझं, काय वाटेल ते बडबडतोयस? वेळ लागले तुला वेळ, म्हणून तो केदार सुद्धा वेळा झालाय. इथे थांबण्यात अर्थच नाहीये, मीच जातो. जा ना मग, जा, नकोस थांबूस. या कोणाला काही खरं सांगायला गेलं की ते खोटं वाटतं आणि मग कालांतराने कळतं की माझंच खरं आहे आणि बरं आता मलाच वेडा ठरवतोय. गे चंद्र माझ्या मनीचा उगवला. मी एवढं तुला फूल दिलं, एक छोटा स्माईल केलंस तरी चालेल. काही चार्जेस लागणार आहेत का त्याचे? म्हणजे तसं सांग मी. सौरभ रडू नको ना. चंद्र माझ्या मनीचा उगवला या हृदयी तुझ्या. आय एम सॉरी. खूप बोललो तुला. असू दे, मला तुझ्याकडनं उलट एक प्रॉमिस पाहिजे. उलट प्रॉमिस म्हणजे? अरे वेड्या, म्हणजे नेहमी तू माझ्याकडनं प्रॉमिस घेतोस ना, आज मला तुझ्याकडनं प्रॉमिस पाहिजे. गॉड, तुम्ही मुली इतक्या कॉम्प्लिकेटेड असता ना. काय अजब रसायन यार. असू दे, तू प्रॉमिस दे. काय? तू कधी असा डिप्रेस राहणार नाहीस, नेहमी हसत राहशील आणि मला पुन्हा कधी असं बोलणार नाहीस. ओके दिलं, पण त्याआधी मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवाय. आज जसं तू केदारला जेवण भरवलंस तसं रोज भरवशील. म्हणजे केदार लवकर बरा होईल, एवढं करशील माझ्यासाठी? तुझ्यासाठी नक्की करीन. हॅलो, काय? हो, पण मला अजून एक प्रॉमिस हवंय तुझ्याकडनं. काय? मला बोटीतून फिरायला घेऊन जाशील. काय?
मी म्हणजे तू आणि मी काय यार तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर जा. नवऱ्याबरोबरच जाणार आहे. आय मीन नवऱ्याबरोबर जाईन ना. तू आधी मला घेऊन चल, मग मी त्याला दाखवते म्हणजे कसं. मी काय राजू गाईड आहे का? चल केदार. सीमा वहिनी बरं झालं तू आलीस. हे बघ ना मला कुठे आणून ठेवलंय. सीमा वहिनी मला वेड लागलंय का ग? केदार आता हे असलं काहीतरी बडबडलंस ना तर तुला वेडा म्हणेन मी. डॉक्टर आहेस ना रे तू. मी तुला वेगळं सांगायला हवंय. मला सांग आपल्याला बरं नसलं, तब्येत बिघडली की आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो की नाही. अगं पण मला झालंय काय? काही नाही रे केदार. अरे कामाचा किंवा परिस्थितीचा कधी कधी खूप ताण येतो की नाही आपल्या मनावर. मग कंपल्सरी विश्रांती म्हणून आणि मनात जे काही साचलेलं असतं ना ते सगळं मोकळं करण्यासाठी तुला इथे ऍडमिट केलंय. म्हणजे इथे डॉक्टर मानस असतील की नाही. तू त्यांच्याशी मनमुराद गप्पा मार, छान आराम कर, फ्रेश हो आणि मग 3-4 दिवसांनी आपण घरी जाऊया. हा मी खरंच येऊ शकतो घरी? हो तर. अरे मी स्वतः तुला न्यायला येईन केदार. खरंच? हो. किती चांगले आहेत ग तुम्ही दोघी. दोघी? हो तू आणि आणि राधा सुद्धा. किती चांगली आहे गती. खूप काळजी करते माझी. किती वेळ इथे बसून होती माहितीये? खरंच आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे. पण आम्ही दोघही शांत आणि अबोल आहोत ना म्हणून सांगू शकत नाही तसं एकमेकांना. पण ती असली ना की मला कसलीच काळजी वाटत नाही बघ. तीच असायला पाहिजे माझ्या आयुष्यात. सीमावहिनी तिचं माझं लग्न होईल ना? होईल, नक्की होईल केदार. मी तुला प्रॉमिस करते तुझं आणि राधाचं लग्न नक्की होईल. पहिल्यांदाच इतकं शांत बसलायत ना. तुला इथे बोट राईड करायला खूप आवडत ना? हो. आणि तू सोबत असताना जास्त. माझं लग्न झाल्यावर आपली मैत्री तशीच राहील का सौरभ? हो. अर्थात तुझंही एक दिवस लग्न होईल. माझ्यासारखं नाही पण प्रेमात पडून, प्रेमात बुडून. काय प्रेम या विषयावर खूप ऐकलेलं आहे. मला येता जाता कोणी लेक्चर देत असत कारण माझ्या आयुष्यात प्रेमाला तर काही स्थानच नाहीये ना. आय वॉन्ट नो की असं म्हणतात की जे प्रेमात असतात ते एकमेकांसाठी काही करू शकतात. आय मीन जेव्हा ते प्रेमात असतात ना तेव्हा ते अख्खं जग विसरून जातात. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी त्यांना काही दिसत नाही. ते तिच्यासाठी काही करू शकतात. हे खरंय? ट्रू. मग तू काय करशील प्रेमासाठी? काहीही.
विमानातून विदाउट पॅराशूट उडी मारेल, आगीतून आर पार चालत जाईल, एवढंच काय या पाण्यात सुद्धा उडी मारेल। त्यात काय, तू पोहून बाहेर येशील परत। मॅडम मला पोहता नाहीये। मला पण नाहीये, पण मी जेव्हा प्रेमात पडेन ना तेव्हा मी पण उडी मारेन। समज समज, तू ज्या मुलीच्या प्रेमात पडलायस ती भाग्यवान मुलगी जर मी, आणि मी जर तुला सांगितलं की आत्ता उडी मार। अरे बोट का थांबवलीस? तू आत्ता जे काही म्हणालीस ते परत म्हण। अरे मी म्हणाले की तू ज्या मुलीच्या प्रेमात पडलायस ती जर मुलगी मी असेन आणि मी तुला म्हटलं की उडी मार, तर अरे सीमा वहिनी आलात तुम्ही? हो, पण तुम्ही कुठे होतात? मी ते याच्याशी डॉक्टर मानसशी बोलत होतो आणि केदार साठी पुस्तक आणायला गेलो होतो। गेरे आणि सौरभ कुठे? तो तुमच्या बरोबरच आला होता ना? हो असेल ना इकडेच कुठेतरी। त्याचा काही ठिकाण आहे काय एका ठिकाणी? असेल असेल। आणि राधा ती गेली असेल ना? हो तिला काम आहेत ना, डॉक्टर ना ती। ठीक आहे बरं केदार, निघते मी। संध्याकाळी तुझ्या खाण्यासाठी काहीतरी आणि तुझ्या आवडीचं जेवण पाठवते। हो नक्की पाठव। आणि केदार आता तुझी तब्येत उत्तम आहे, तू इथे फक्त मानसिक विश्रांतीसाठी आला होतास हे लक्षात घ्यायचं। लवकर बरं व्हायचंय तुला आणि लवकर येऊन तुझं काम सुरू करायचंय। अरे तुझे कित्येक पेशंट्स फोन करून विचारतात डॉक्टर केदार कुठे आहेत, डॉक्टर केदार कुठे आहेत। खरंच? अगदी खरं, सगळे तुझी आठवण काढत असतात, अगदी दादा सुद्धा। दादा शक्यच नाही। अरे ते दाखवत नाहीत पण माया असतेच ना पोटात, तू नाहीयेस ना तर ते दोन दिवस जेवले सुद्धा नाहीयेत। काय? अरे बापा काय खावं, चकलीने नको नको कचोरी नको, आपण हे कधी खाऊया। वा 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 बे पण अल्पतीम ये ये रंजू दादा दादा नव्हे बस इथे बस 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 आमच्या बाळाच्या जन्माची पार्टी चालू आहे। चकुली बबलू बबलू तू एवढी छान जन्माला आलीस, घरातल्या कोणी पार्टी केली नाही ना, आजोबा आहे की नाही? हे बघ मी काय केले, बघ भेळ आणले भेळ कचोरी, बघ हे बघ बघ ही कचोरी खाणार खाणार खाणार, तुझ्याऐवजी मीच खातो। मस्त आहे मस्त आहे मस्त आहे एकदम। आता काय ना गोड पदार्थ एक पण आणलेला नाही रे बाळा, मला डायबिटीज आहे ना, डायबिटीज मला गोड चालत नाही म्हणून तिखटाची पार्टी। काळजी करू नको हा, आजोबा आहे की नाही तुझा, बाकी कुणाला काही पडलेली नाही आहे। आपण दोघं मज्जा मज्जा करूया। दादा काय असंच गोड कधीतरी आपल्या केदारशी सुद्धा वागा ना। कशासाठी? का त्याला असं टाकून दिलाय तुम्ही? कारण तो अतिशय नालायक आणि हरामखोर मुलगा आहे। काय म्हणायचं रे सौरभ सौरभ।